नमस्कार, योगिताज रेसिपीज आणि ब्लॉग्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे रविवारचा दिवस आणि आमची गुडबाय हंगरची टीम आली आहे एका ठिकाणी वाशी सेक्टर 28 ला। कुठे आली रीना, जरा सांगशील का? सकाळचे 7 वाजलेत सध्या आणि आम्ही आले डिझायर सोसायटी सेक्टर 28 वाशीला। इकडे सगळे एड्स एचआयव्ही वाले मुले आहेत, त्यांना आज आपण सकाळचा ब्रेकफास्टचा वाटप करणार आहे। आणि ही मुलं किती आहेत तरी इथे? साधारण 28 ते 30 मुले आहेत सध्या इकडे। आणि गर्लचे जे जर भाऊ बहीण पण जे पण आहेत आणि गर्ल्स चाइल्ड सगळे गोरेगावला। अच्छा, आता अशा मुलांना आम्ही आज भेटायला आले आहोत। आपण त्यांच्याशी गप्पा मारूया, विचारूया काय कसं। चला, हॅलो बच्चो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। नाश्ता करने बैठे हो ना? सुबह सुबह करते हो ना नाश्ता? कैसे हो सब? अच्छे। अरे वाह, आपका नाम क्या है? कृष्ण। आपका? दी। अच्छा, मुलांना आपण नाश्ता आणलाय, फ्रूट्स आहेत, आता एन्जॉय करणार आहे थोडा। मुलांच्या नाश्त्यामध्ये फ्रूट्स प्रोटीन्स आणि फ्रूट प्रोटीन्स आणि ड्रायफ्रूट्स असं असतं। तू किती स्टँडर्ड ले? फर्स्ट ले। आप कितने में हो? नाइन्थ में हूँ। कैसे चल रही पढ़ाई? तू जाते है छोटू? सब स्कूल में जाते है। छोटू है सबसे? छोटू ना? सबसे छोटा कौन है? सबसे बड़ा। अच्छा, मोटा मोटा मोटा। अब नाश्ता करने के बाद क्या क्या करोगे? रोज का रूटीन क्या है? संडे को छुट्टी, पढ़ाई करेंगे। कोई पूछा था सर ने मैगी चाहिए क्या चाहिए ब्रेकफास्ट में, तो लोगों ने बोला था खिचड़ी चाहिए। खिचड़ी चाहिए। अच्छा, सबको पूछ के खिचड़ी का अरेंजमेंट किया। अच्छी लगी खिचड़ी? अच्छा, फिर पढ़ाई के बाद क्या करोगे? खेलेंगे। सामने ग्राउंड में खेलते हो? अच्छा अच्छा, जल्दी बोलो। फटाफट मांगते थे सब। तुम्हाला जर इकडे विजिट करायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, नाही तर डायरेक्ट गुगल वरती तुम्ही सर्च करणार डिझायर सोसायटी म्हणून, त्यांचा आहे वाशी सेक्टर 28 ला। आणि आपल्या व्हिडिओ मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍड्रेस मिळून जाईल। मुलांना भेटायचं असेल आणि मुलांना खाऊ द्यायचं असेल, काही त्यांना भेट देऊन तुम्हाला काही वस्तू द्यायच्या असतील, तर तुम्ही नक्कीच तिथे हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही त्यांना फोन करून पण त्यांचे जे नीड असतात तुम्ही विचारू शकता आणि त्या हिशोबाने पण तुम्ही घेऊन इथे येऊन देऊ शकता तुम्ही। आणि नॉर्मल मुलांना भेटून चांगलं वाटतं त्यांना सुद्धा, त्यांना खरंच प्रेमाची गरज आहे। आणि इथे छान व्यवस्था केली आहे त्यांची, खूप खूप छान केली, चांगल्या प्रकारे सगळं म्हणजे अभ्यास वगैरे सगळं स्टडी वगैरे आहे। ते लोक शाळेत जातात, नॉर्मल शाळेमध्ये जातात ते लोक। ट्रीटमेंट पण छान, आता खेळायला जाणार आहे, नाश्ता झाल्यावर सगळे खेळायला जाणार। आता त्यांचे सगळे इकडे क्लासेस वगैरे पण चालतात, सगळं काही आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। चला, बाय बाय। थँक्यू, बाय बाय। खायला रखना अपना, पढाई करना मस्त।